सासू हवी अथवा नको असं काहीतरी सर्वे करायचं आहे म्हणत होत्या। हे घे आणि तू तुझ्या कामाला जा। सिनेमा करायचा का सिरियल ते मी बघतेच। हो हो नाही नाही नको नको हे माझं अगदी स्पष्ट मत आहे। मी नाही घाबरत कोणाला, मी अगदी सरळ सांगते मला सासू नको असं म्हणेन मी। अहो सासू म्हणजे साक्षात देवता, नवऱ्याची आई नाही का ती? आणि त्या नसत्या तर मला माझा नवरा मिळाला असता का? मग काय म्हणता? हो माझा इंटरव्ह्यू केला येत आहे आज आता। बरं बरं चालेल। हो 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 तोच पत्ता। हो या हा लवकर या। अच्छा ठाऊक आहे मला, पेपरात वाचले मी आमच्या किती मेंबर्स सांगत होत्या मला सासू नको असं म्हणणाऱ्या सगळ्या सुनांना म्हणे ही बाई पैठणी देणार आहे। तीच बाई होती ना फोनवर? हो अहो पैठणी मिळणार असेल तर मला सासू नको असं मी 100 वेळा सुद्धा सांगेन। पैठणीसाठी तू मला मारायला तयार झालीस? उद्या कार देतो सासरा नको असं म्हण, तू त्यालाही तयार होशील? छेची मग आपल्याकडे चांगल्या 4 कार्स आहेत पण पैठणी माझ्याकडे एकच आहे। दे त्या बाईला चांगलीच दाखवते तिला जळला मेला हा कसला सर्वे? ममा अहो त्यांच्या नव्या कार्यक्रमाची जाहिरात आहे, ती मासिक स्पॉन्सर करताय। मग मला सासू नको
असं म्हणायचं तर करणची परमिशन घेतलीस का? कारण त्यालाही सासू नको असेल तर? छे छे, त्याला त्याची सासू त्रास देत नाही. तो बघ आला करण, आता सोक्ष मोक्षच लावून टाकते. पैठणीसाठी सासूला संपवायला निघालीस? मी श्रवण, तू हा मा हरकत नाही. श्रवण, ही भूमिका आहे ना, हिला खूप मान झालाय. अरे उद्या तुझी बायको आली तर तीही हिच्यासारखीच म्हणेल की मला सासू नको म्हणून. ह्याला काय अर्थ आहे का? अरे घरात आई करण, तू आता इथे श्रवण होतो ना? काहीतरीच काय, मगाशी मिस होतो. नाही श्रवण होत, मी बोलले त्याच्याशी. भूमिका, आता श्रवण होत की नाही मी बोलले की नाही त्याच्याशी? सासूबाई, काहीतरीच काय, कर्ण कुठे, श्रवणच आहे. नाही आता करणशी नाही का श्रवण? तू अरे आता इथे करण होता. नाही मीच होतो. तू काय असतेस, माझी टिंगल करतेस? मम्मा, तुझं आडनाव गोंधळेकर झालंय का? काय म्हणजे तू काय गोंधळलीस का? माझा गोंधळ झालेला नाहीये. मी गोंधळले नाहीये. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण मला मुद्दामून गोंधळून टाकताय. मला माहितीये तुम्हाला कुणालाच मी नकोशी झालीये. नकोशी? मम्मा नको नको अशी बोलूस. असं बोललीस ना की माझ्या हृदयाला घर पडतात घर, आणि या घराचंच तू हृदय आहेस असं तुला वाटतं, पण हिला वाटायला हवं ना. तुझी बायको सून म्हणून या घरात आली तर ती सुद्धा तेच करणार जे ही आता करते. मला आता फक्त करणला विचारायचंय. करणला विचारायचंय. त्याला विचारायचं ना, मग त्याला विचार. हा काय विचारायचं? हा काय विचारायचंय? हा करण आहे? नाही श्रवण आहे. हा हा नाही आता इथे होतो तो करण आहे ना? अरे काय चाललंय माझ, आता तू आहेस तर तू गायब होतोय, तू येतो तेव्हा तू जातोस, आता तू इथे करण म्हणून उभा आहेस. नाही तो श्रवण. अरे काय माझा गोंधळ झालाय, काय चाललंय माझ. सासूबाई तुम्ही काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? तुला नाही कळलं तरी चालेल, ह्याला कळतंय ना तेवढं पुरे. मला तरी कुठे कळतंय, माझा पण गोंधळेकर झालाय. हाय भूमिका. कर्ण. भूमिका. कर्ण. 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 ठाप. कर्ण. ठाप. कर्ण. ठाप. मम्मा काय झालं तुला? त्यांच्यातली आई मेली आणि सासू जागी झाली. सासू सासू सासू. डॅरेन्स हे तेच चाललंय, हल्ली घरी यायला मागत नाही, सारखे ऑफिस मध्ये थांबतात. आजही रात्री 12 नंतर येणार आहेत. कळविण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की माझी जमलेली तिन्ही लग्न मोडलेली आहेत. त्याच्या मागे हे एकच कारण आहे, आणि कालच जमणार होतं तेही लग्न माझं मोडलेलं आहे. त्याच्या मागे ही तेच कारण आहे की त्या सगळ्या मुलींना घरात सासू नकोय. आजच्या बातम्या संपल्या. म्हणजे तू तू सुद्धा फितूर झालास? फितूर नाही मामा, मी आतूर झालोय. आतूर लग्नासाठी आतूर झालोय, पण या सगळ्या सिरियसली आहे ना, माझी वाट लावली आहे. म्हणजे तुझ्या बायकोला सुद्धा सासू नकोय? म्हणजे तिला सासू हवी आहे, पण आपल्या घरात नकोय. अरे पण मी असं केलंय काय जे सुनांना मी नकोय? ते तू तुझ्या सुनेलाच विचार. नाही मला विचारण्यापेक्षा सासरे बुवांनाच विचारा, कारण त्यांनाच माझी सासू जड झालीय. त्यांनीच या घरात सासूबाई निषेध नोंदवलाय. दादा ही तेच म्हणत होते, आपलंच नाणं खोट असेल तर प्रेमाच्या बाजारात जाऊन काय करू. एका आदर्श घराचं स्वप्न पाहिलं होतं, पण पत्नीनं सासूचं रूप घेतलं आणि घराला घरघर लागली रे. नंतर दाडानं जे काय केलं ते तुम्ही नाही सांगू शकत, कारण त्याच्यावर सेन्सॉर बंदी आहे. नाही सांगू शकत मी, सांगू नाही शकत मी, मी नाही सांगू शकत. नाही पण नाही 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 सांगू शकत. अरे हे काय मुजरा बिजरा बघायला गेले की काय? बस साहेब, मी तुम्हाला मुजरा करतो असं म्हणाले आणि तिसरा पेट भरला. ये सब झूठ है, ये सब सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गई? क्योंकि आप जिंदा है. काका लाव फोन, लाव फोन. त्यांना मला त्यांच्याशी बोलायचंय, मला त्यांना विचारायचंय त्यांना सासू हवी की पत्नी. नाही मामा, आता प्रकरण हाताभार गेले. त्यांच्यातला बाप मेला, सासरा मेला, आता उरलाय तो फक्त मित्र. हो मामा हो. नाऊ डॅडा इज ओनली अवर फ्रेंड. येस मामा. अँड यू नो मामा. अरे मराठीत बोललास तरी चालेल. मामा हल्ली डॅडाला भेटायला ऑफिस मध्ये मैत्रिणीही येतात. हो काय सुंदर मुली येतात. हा
अरे सिनेमा संपत आला आणि तुम्ही मला आता ट्रेलर दाखवताय, मला कळलं पाहिजे काय स्टोरी आहे ती, मला कळली पाहिजे. तू फोनला त्यांना बोलवून घे, विचार कुठे येते. अरे जेव्हा बघावं तेव्हा नॉट इन कव्हरेज एरिया आणि स्विच ऑफ असतो फोन. फोन कर, सगळ्यांनी फोन कर, विचार कुठे आहे. यहां नंबर मौजूदच नहीं असं म्हणतात. जिस व्यक्ति से आप संपर्क करना चाहते हैं वह पहुंच के बाहर है. काय बोर्ड बोलते देख रहे मिठाई का फिट. इस रूट की सभी लाइनें व्यस्त हैं, कृपया थोड़ी देर बाद ट्राई करें. हाँ मम्मा तुझ फोन कर. अरे माझा नंबर बघितला की फोन कट करतात ते. डोकं फिरायची वेळ आली, डोकं फिरायची वेळ आली. फिरायचं काय, फिरलेलंच आहे तुझं डोकं. मगाशी मला तू करण म्हणत होतीस आणि मला श्रवण. अरे तुम्ही दोघांना बायकोचे बैल आहेत बैल. नाही तुम्हाला संसाराच्या घाण्याला झुंपलं आणि गोल गोल फिरवलं ना तर याद रखा. गोल फिरायचं कि चौकोनी ते मी माझं बघून घेईन, पण असं बोलत बसण्यापेक्षा आधी मला बोलल्यावर तर चढवा. मग बघा, अरे मी घाण्याला काय नांगराल जरी तिने झुंपलं ना तरी मला चालेल. फक्त तिची एकच अट असणार कि मला घरात सासू नको. तुम्हाला अडचण होते ना माझी, मग मी जातेच वृद्धाश्रमात. नाही थांब, त्याआधी तू ब्युटी पार्लरमध्ये जा आणि केस पांढरे करून घे. अरे पुढे डोळे पांढरे होण्यापेक्षा केस पांढरे केलेले बरे. एका सुनेने केला सासुरवास एका सासूचा. हो मी काय केलं तुम्हाला, उलट सासू सुनेला छळते. तो सिनेमा नाही का मागाशी बघत होता, त्याच्यात कशी नंतर सून त्याचा बदला घेते. आणि सिरियल त्या तुम्हीच पाहत असतात ना, जेव्हा एखादी सासू एखाद्या सुनेला छळत असते तेव्हा कशा टाळ्या वाजत असतात, नाचत असतात. मामा तू टाळ्या वाजवलेस असं केलं. अरे अरे बाप रे, म्हणजे मला दरवर्षी नवीन लग्न करावं लागणार. ह्या ह्या सुनाने समस्त सासू जातीला खलनाई का करू टाकलेले. आता मला सासू नको असं म्हणणाऱ्या सगळ्या सुनांना मी बघूनच घेते. थांब ते चाले असणार, मी दरवाजा उघडते. हा असं कस, प्रथेप्रमाणे करण दरवाजा उघड. थांब करण, आजपासून तू ही असली कामं करायची ना. चल ठीक आहे. श्रवण तू दरवाजा उघड. या पुढे जर कधी या घराचा दरवाजा तुझ्यासाठी बंद झाला तर उघड्याला कोणतरी हवं ना. जा मम्मा. आपण एक काम करूया, आपण आहे ना आपल्या घराचा दरवाजाच काढून ठेवूया. कुठच्याही घरामध्ये ना दरवाजा उघडण्यावर अशी भांडणं होत नसतील. आणि तो रामू कुठे मेला आहे. तो आग लावून आहे किचन मध्ये. जाऊ दे, मीच दरवाजा उघडते. पंडित तू ये. अरे इतना सन्नाटा क्यों भाई. आमच्या घरात तणाव निर्माण झाला ना की सगळ्यांचे चेहरे असेच असतात रे. ओहो मग टेन्शन घालवण्यासाठी बंडू थेरपी वापरा. म्हणजे शिटी मारा मिठी. टेन्शन आलं तर शिटी मारायची अशी. आणि मांडवली करायची असेल तर मग मिठी मारायची अशी. पंड्या तुझ्या ताईला तिच्याच घरात किती सासूरवास होतोय माहितीये तुला. काही हे म्हणतात त्यांना पत्नी नको. ही सून म्हणते तिला सासू नको. आणि हा हा कारटा, याच तर अजून लग्न सुद्धा झालं नाहीये तर याची होणारी बायको म्हणते मला सासू नको. हे सगळं बोलायला आमच्या ह्यांनीच यांना पडवलं नसेल ना. आता ते मी कसं सांगू, तो त्यांचा खासगी प्रश्न आहे, त्यांनाच विचारायला पाहिजे. पण ते आहेत कुठे बंड्या, तुला माहित आहेत ना कुठे. सांग ना सांग सांग ना कुठे कुठे आहेत कुठे. काय रे मुलांनो बोलू काय. काय बोलू काय. ते शुद्धीत असतील तर येतील ना. हा येतील येतील ते येतील. त्यांचा ड्रायव्हर शुद्धीत असतो ना, तो त्यांना घेऊन ये. त्यांची गाडी मीच ड्रायव्ह करतो, मी शुद्धीतच असतो नेहमी. पण आज मी त्यांना एकट्यानं पाठवलंय, म्हटलं बघू या घरी एकटे येत आहेत का दुकटे येत आहेत. शिटी वाजव, मला टेन्शन यायला लागलं. ताई शिटी वाजव. ही शिटी मला टेन्शन आलं तर वाजवण्यासाठी. हसू नका. खरंच ते दुकटे येणार की काय, घरात आणखीन एक सासू येणार. अगो ए मला सासू नको म्हणून.
म्हणत होतीस ना बघ, आता घरात दोन दोन सासू, तुझी पैठणी गेली, नक्की गेली. माझा माझ्या डॅडांवर पूर्ण विश्वास आहे. एक मांजर घरात असताना ते उगाच कशाला वाघीण आणतील. मी पण तेच म्हणणार होतो, पण जरा उलट, घरात वाघीण असताना ते मांजर कशाला आणतील. आणि काय म्हणतो, आपली वाघीण ना ती त्या मांजरीला फाडून खाईल. बाळांनो, माझी मांजर कसली, माझी शेळी झाली शेळी. आता तू दाढी कर जा, चालेल. अरे ही साधी सुधी मिरकी आहे, आपलं गिरकी आहे, काही झालेलं नाही हिला. डॅडा डॅडा, हे नाटक तुम्हाला भारी पडणार असं दिसतं. मम्माचा श्वास बंद झाला असं वाटतं मला. नाही सासूबाई, सासूबाई असं तडक्या फडकी काय झालं तुम्हाला सासूबाई? अग ए, उगाच मेलो ड्रामा करू नकोस, कळलं ना तुला, झोप म्हण होईल तुझी. हे मा, हे मा थांबा. अरे तुम्ही, येस खरंच तुम्ही आहात? हो, माझा विश्वास बसत नाहीये. तुम्ही एकटेच आहात कि तुमच्या बरोबर कोणी दुसरी बाई आहे? अगं असं काय करतेस हेमा, तू आणि मी, मी आणि तू, इतकी वर्ष आपण दोघंच आहोत ना बरोबर. हा, मी तुला सोडून जाईन का? अगं मी करंटच्या रूम मध्ये बसलो होतो काम करत. अहो तुम्ही गायब झालात, फोन उचलत नाही, काय नाटक का केलं? हा, हे नाटक का केलं? कसं आहे, तू आपल्या सुनेला इतकी छळत होतीस अलीकडच्या सिरियल्स बघून बघून, आणि तेवढ्यात एका मासिकाने सर्वे करायचा ठरवला, मला सासू नको. मग झालं, बंड्याला सांगितलं आणि बंड्याच्या मदतीने हे नाटक केलं. खरंच ना, तुम्ही शुद्धीत आहात ना? अगं बाई, आधी तू शुद्धीवर ये, जरा आपल्या सुनेशी नीट वा. किती गोड सून मिळाली आपल्याला, कौतुक कर जरा तिचं. डॅडा तुम्ही काहीही म्हणाला तरी मला जर का पैठणी मिळणार असेल तर खोटी का होईना मी त्या मासिकाला मुलाखत देणार. मला सासू नको. ठीक आहे मामा, आता येऊ देस त्या मासिकवाल्या बाईला, तिचा सर्वच बाहेर काढते मी. नको नको, मला हीच सासू हवी. हा?